येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस व डॉक्टर सेर यांच्या वतीने वान आरोग्य अंतर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आली. महिला आपल्या कुटुंबासाठी मेहनत करतात. ही मेहनत करीत असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेलच्या वतीने वान आरोग्य अंतर्गत महिलांची बीपी व शुगरची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ प्रेरणा बलकवडे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शैलेजा कोपास्वामी होते. तर व्यासपीठावर येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सौ राजश्री पैवान, उपाध्यक्ष सौ अलका जेजुरकर, हेमलता गायकवाड, नरगिस शेख, विमल शाह आदी उपस्थित होत्या. महिलांची बीपी व शुगरची तपासणी डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय व डॉक्टर संजय जाधव, डॉक्टर प्रवीण जाधव, पंकज पाटील, डॉक्टर सोनवणे, डॉक्टर शिरसाट यांनी केली. तर महिलांना हळदीकुंकू लावून वाण म्हणून कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप करण्यात आले. तपासणी केलेल्या महिलांना आरोग्याविषयीचे कार्ड देण्याची संकल्पना जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी मांडली. यावेळी रामेश्वरी कडतन, निशा कांबळे, सायरा शेख, पुष्पलता उदावन, वर्षा लिंगायत, प्रतीक्षा लिंगायत उपस्थित होत्या. नमस्ते. आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने येवला ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण वाण आरोग्याचं हा महिलांसाठी एक संक्रांतीनिमित्त आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे. कार्यक्रमाचं औचित्य असं की संक्रांत म्हटलं तर संक्रांती रथसप्तमीपर्यंत महिलांचे हार्दिक व देवांचे हा कार्यक्रम कायम दरवर्षी होत असतो. पण सध्या आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलो तर महिला आजकाल घरपण सांभाळतात आणि बाहेरचं जीवन पण त्या जगतात, कामाला जातात, घर आणि दार सांभाळता कुठेतरी स्वतःच्या आरोग्याची काळजी त्या घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर होणारे दुष्परिणाम खूप लेटमध्ये कळतात. आणि सध्या तर जास्तीत जास्त सांगायला गेलं तर एक ब्रेस्ट कॅन्सर आणि एक जो आहे तो गर्भपिशवीचा कॅन्सर याचं प्रमाण ग्रामीणमध्ये आणि महिलांमध्ये इतकं जास्ती प्रमाणात वाढलेलं आहे की वेळोवेळी जर चेकअप केलं नाही आणि फोर्थ स्टेजला कॅन्सर गेला तर त्या महिलेला जीव गमवावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमच्या प्रदेशवरून आणि आम्ही प्रत्येक तालुक्यावर हा वाण आरोग्याचा हा संक्रांतीनिमित्त कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मेडिकल तपासण्या केल्या जातात, ते शुगर, बीपी आणि त्यांना कॅन्सरचं देखील मार्गदर्शन प्रत्येक तालुक्यात आपण महिलांना दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आज येवला ग्रामीण रुग्णालयामध्ये हे नवीन स्थापित झालेलं रुग्णालय त्याच्यामुळे इथे आम्ही चर्चा केल्यावर असं एक नवीन एक संकल्पना आली की ज्या आज महिला चेकअपसाठी आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम किंवा शुगर बीपी असे त्रास जाणवले तर हॉस्पिटलकडून त्यांना कार्ड देण्यात येणार आहे आणि वेळोवेळी पुढे देखील यांना फॉलोअप घेऊन त्यांची ट्रीटमेंट ह्या हॉस्पिटलतर्फे करण्यात येणार आहे. अशी एक चांगली संकल्पना त्या वाण आरोग्याच्या कार्यक्रमामुळे आणि जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्यामुळे आम्हाला इथे घेता आली. अजून एक गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमच्या शहराध्यक्ष राजेश्वरताई पैलवान, आमच्या उपशहराध्यक्ष जेजुरकरताई, ह्या हॉस्पिटल आमचे डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष क्षत्रिय डॉक्टर क्षत्रिय आणि डॉक्टर जाधव आणि तसेच या जिल्हा रुग्णालयाचा जो स्टाफ आणि डॉक्टर्स आहेत यांचं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य झालेलं आहे आणि जास्तीत जास्त महिलांचं या ठिकाणी चेकअप करून त्यांना कसा लाभ देता येईल असा आमचा प्रयत्न आहे. महिलांचं आरोग्य हे जे शिबिर राजश्रीताई पैलवान यांनी आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आणि हायपर टेन्शन या दोन महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपण सर्व महिलांच्या चेक केलेल्या आहेत आणि त्याच्यावर उपचार जे आहे प्राथमिक दर्जाचे इथं सुरू केलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जगामध्ये 3/4 जास्त लोकांना ब्लड प्रेशर आणि हायपर टेन्शन ह्या जो आजार आहे तो जडलेला आहे. तो आजार एकदा जडला की तो आपला कायमचा सोबती म्हणून घ्यायचा असतो. गोळ्या औषधं नित्यनियमाने घेणे आणि पथ्य पाळणे हीच त्याच्यावरची ट्रीटमेंट असते हे आम्ही ह्या माध्यमातून समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. यस 24 मराठीसाठी प्रशांत कळंके, येवला.